कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपी याचे वडील विशाल अग्रवाल आणि आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांना आज पुणे जिल्हा सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात आले होते. कल्याणीनगर अपघात प्रकरणात ड्रायव्हरचं अपहरण करून गुन्हा स्वतःच्या अंगावर घेण्यासाठी धमकावल्या प्रकरणी अटकेत असलेल्या सुरेंद्र अग्रवाल आणि विशाल अग्रवाल यांना 31 मे पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे. यावेळी दोन पक्षांमध्ये युक्तिवाद देखील झाला. सरकारी वकील जे आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की विशाल अग्रवाल आणि सुरेंद्र अग्रवाल यांची 7 दिवसांसाठी एकत्रित पोलीस कोठडी देण्यात यावी. तपासामध्ये प्रकृती आहे तर ड्रायव्हरचा मोबाईल हस्तगत करायचा आहे. घरातील सीसीटीव्ही फुटेज मध्ये नेमके कोणी छेडछाड केली याचा तपास देखील करायचा आहे. त्यासाठी दोघांची पोलीस कोठडी देण्यात यावी. उर्वरित प्रकरणात आणखी लोक सहभागी असण्याचा संशय देखील आहे. याचा तपास आम्हाला करायचा आहे. त्याच विरोधात बचाव पक्षातून असं सांगण्यात आलेलं आहे की या प्रकरणात 3 वेगवेगळ्या FIR दाखल करण्यात आलेल्या आहेत. मात्र या प्रकरणात अधिकची माहिती काय आहे, अधिक तपास काय होणार आहे हे आता पाहणं महत्वाचं ठरणार आहे. प्रियांका परदेशी, प्राईम टाइम नेटवर्क, पुणे.